नमस्कार, मी शुभांगी, MDTV न्यूज मध्ये आपले स्वागत। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। नंदुरबार तालुक्यात जिल्हा परिषदे अंतर्गत ठिकठिकाणी विकास कामांचे झाले उद्घाटन। विसरवाडी पोलिसांची कामगिरी, मद्यसाठ्यासह 26 लाखांवर मुद्देमाल हस्तगत। जयंती विश्वकर्माची, निझरमध्ये पार पडले विविध कार्यक्रम। नवापुरात वीज वाहिनीचा धक्का लागून पेंटरचा झाला मृत्यू। नंदुरबारातील गरजू बेघर लाभापासून वंचित असल्याचा समाजवादी पक्षाचा आरोप। आणि साक्री तालुक्यातील छडवेल मध्ये झाली शिववंदना। बातम्या आता विस्ताराने। उशिरा का असेना, विकास अंगणात येणारच। सामान्य माणसाने तशी खात्री बाळगायला हवी। पाहणार आहोत तालुक्यातील विविध भागात विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन। नंदुरबार तालुक्यातील विविध गावात रस्ता आणि विकास कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन शनिवारी करण्यात आले। त्यात बालेर, बह्याने, बोराळे, नाशिंदे, होळ, नगाव, हाटमोहिदा, विखरण या गावांचा समावेश होता। आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती विक्रम सिंग वळवी, सदस्य ज्योती पाटील, केडी पाटील, किरण पाटील, दत्तू चौरे, कुणाल वसावे उपस्थित होते। जिल्हा परिषदेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनाचा कार्यक्रम करावा असं सर्व ग्रामीण भागातल्या लोकप्रतिनिधींची इच्छा होती। म्हणून मागच्या वेळेला तारीख देऊनही काही अपर्याय कारणास्तव आम्ही येऊ शकलो नाहीत। आज सर्वांच्या बरोबरच जाऊन ज्या ज्या गावांमध्ये जे जे रस्त्याचे असतील, सीडी वर्क असेल, लाईटचं काम असेल, हे आमदार निधीतून शाळेपर्यंत लाईट दिले होते, अशी वेगवेगळी विकास कामं सकाळपासून आपण भूमिपूजन केलेली आहेत। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी जेवढा जास्तीत जास्त निधी देता येईल तेवढा निधी देण्याचा प्रयत्न नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती हे प्रयत्न करतात आहे। आणि त्या माध्यमातूनच नंदुरबार तालुक्यामध्ये सर्वात जास्त विकासाची कामं होताना आपल्याला दिसतात आहे। मी त्यांचेही नंदुरबार तालुक्याच्या लोकप्रतिनिधींच्या, सरपंचांच्या वतीने जिल्हा परिषदचे आभार मानतो आणि चांगलेच चांगले कामं, दर्जेदार कामं, चांगले रस्ते करण्याचा सर्वेच रावसाहेब आणि ठेकेदार प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार। आता वळूयात पुढील बातमीकडे। विसरवाडी पोलिसांनी जागरूकता राखल्याने मद्यसाठा पकडला गेला। कोंडाईबारी घाटात अपघाताच्या निमित्ताने 26 लाखांवर मुद्देमाल जप्त झाला। जागरूक पोलिसांची ही कारवाई म्हणायला हरकत नाही। कोंडाईबारी घाटात विसरवाडी पोलिसांच्या पथकाने ती केली। 11,26,000 मद्यसाठा आणि वाहन मिळून 26,26,728 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। झाले असे की घाटात 2 ट्रॉल्या आणि 1 ट्रकमध्ये अपघात झाला। त्या ट्रकमध्ये संशयाने तपासणी केल्यावर हा मद्यसाठा सापडला। ट्रक चालक लागलीच फरार झाला होता। हरियाणा येथील पासिंग दिसते आहे, ती खरी का खोटी याबद्दल साशंकता आहेच। सहाय्यक निरीक्षक JB सपकाळे, फौजदार जलाल शेख, कर्मचारी SC राठोड, मोजुगावीत कापडनीस अल्ताफ शेख, भगवान गुट्टे, मुकेश सावळे, अतुल पानपाटील, प्रदीप वाघ यांच्या पथकाने सदर कारवाई केली। सहाय्यक निरीक्षक सपकाळे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। कोंडाईबारी घाटमध्ये 3 वाहनांचा अपघात झाला आम्हाला खबर मिळाली होती, त्यामुळे आम्ही तत्काळ कोंडाईबारी घाटात जवळ झालो आणि त्याच्यामध्ये 2 ट्रॉला आणि 1 ट्रक यांचं नुकसान झालेलं होतं। ट्रॉलांचं नुकसान जास्त प्रमाणात होतं आणि 1 ट्रॉला त्या 1 ट्रक त्याच्या पुढे चालणाऱ्या ट्रकच्या पत्र्याला घासला होता, त्यामुळे त्याचा पत्रा फाटला आणि घटना ठिकाणी त्याच्यातून आम्हाला दारूचा वास आला, त्याच्यामुळे आम्हाला संशय आला की याच्यामध्ये मद्यार्थ्यांचा साठा किंवा संशयास्पद पदार्थ आहे।
वाहन आम्ही ताब्यात घेतलं आणि सदरदेशी अपघात झाल्यानंतर रस्ता छोटा आहे, रुंद आहे, तिथं ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात जॅमिंगचा प्रॉब्लेम असतो. म्हणून तो ट्रॅफिक जॅमिंग करायला त्या गाड्या ताब्यात घ्यायला प्रचंड वेळ लागला. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पंचायत समक्ष त्या गाडीची तपासणी केली आणि त्याच्यामध्ये आपल्याला मध्यंतरी साठा मिळाला 11,26,786 रुपये मध्यंतरी साठा विदेशी डॉलर त्यामध्ये मिळाले. मॅकडॉनल्ड्स, रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज, ॲरिस्टोक्रॅटे, ॲरिस्टोक्रॅट मॉल स्क्रीन, त्यानंतर आणखी ब्लॅक BSB ब्लॅक या अशा कंपनीचे ते मध्यंतरी साठा त्यामध्ये होता. नंतर आमच्या त्या अज्ञात वाहन चालकाविरुद्ध ज्याने विनापरवाना मध्यंतरकाचा साठा वाहनातून वाहून नेला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. MDTV न्यूज ब्युरो, नवापूर. विश्वाची निर्मिती अशीच झालेली नाही, विश्वकर्मा यांचे त्यामुळेच सर्वत्र पूजन केले जाते. जयंती दिनानिमित्त ही अशी मानवंदना देण्यात आली. लगतच्या गुजरातमधील निझर तालुक्यात विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. सुतार समाज बांधवांच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. गावातून प्रतिमा मिरवणूक निघाली. समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यानंतर आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले. समाजाचे राज्यातील कार्याध्यक्ष भिकाजी जगताप, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर देवरे, निझर तालुकाध्यक्ष कांतीलाल मिस्त्री, उपाध्यक्ष किशोर नेरकर, नंदूभाई मुरारभाई पटेल यांनी मार्गदर्शन केले. कुठेही कोणतेही काही शब्द काढत होता, पण मंडळीमध्ये सगळे जमा झालेले आप्तेष्ट मंडळीमध्ये जेवढा जो माहोल असतो याच्यामध्ये तुम्ही बोला, पण एक महत्वाचे बोला. मी जर तुम्हाला विचारलं की भाऊ रघुना, उद्धव, हेमंत, तुम्हाला मी विचारल एकच शब्द दिला. नेहमी बोलायचं की मी बाप मा नाही राहत, मी मना मा बाप माय बाप नाही राहतच, मी माय बाप मा राहत. ऐ ध्यान द्या काय बोललो, मी मायबाप मरात, मायबाप मला म्हणे राहत. हाय जर बोलणार मी सांगस ना तुमले, कोय ताकात नाही तुमले, कोय ती ताकात नाही शे तुमले ब्रेक मारी सा, तुम्ही सात पिढीना उद्धार करा ऐशन दिले. आणि माया बहीण इसले आपले सगळे जी मंडळी समाज सोडीन पर समाज ने मी जागृत कर हाते आहो भाऊ पाटील, आपण याला पैदा करा कसा करता खाऊ घाला ना टाकला मोठा ना लगीन कर द्याला मोकळा नाही, याला संस्कार लावणार संसार घडवणार शेत. आज मला गर्वानी गोष्ट आहे, मी मना पोऱ्यानं कौतुक नाही करत, मना पोऱ्यानं कौतुक पुरा समाजनी कर मला आनंद आहे. की आज मना पोरगा PhD LLM अमेरिका जाय कसा कर त्यांना संस्कार टाकात मी चांगलं घडव म्हणून त्यात जागव आणि मन नाव त्यांनी रोशन कर. तशी तू मेन बी आज 2 वर्षांची 4 वर्षांना 5 वर्षांना 10 वर्षांना त्याला रंधात आणायला नको बोलावं. आई मी मेहरबानी करी सांगत जो फिजूल खर्च करतो आपण कोणताही समजा या ते नाव नाही देत खर्च ना 4-5 जातना खर्च करता तो खर्च कमी करा. स्वतः 100 रुपये सोडून 150 रुपया रोजना दुसरा माणूस करा रंधात आणाले, पण आपला स्वतःना पोरगाले रंधात आणायला बोलवू नका, त्याला कान फटामा द्या बडवा शाळामा जाय. MDTV न्यूज ब्युरो, निझर. वीज कंपनीचा कारभार काही केला सुधारत नाही. नवापूरकरांना पुन्हा त्याचा अनुभव आला आहे. पेंटरचा जीव रंग लावताना फुकट गेला, हळहळ व्यक्त झाली. नवापूर शहरातील ही घटना आहे. नारायणपूर रस्त्यावर इमारतीला रंगकाम करताना पेंटरला वीज तारेचा स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाला. जुबेर खान मोहम्मद खान, वय 39 असे मैताचे नाव आहे. नागरिकांनी बचावासाठी रुग्णालयात दाखल देखील केले.
मात्र त्याचा मृत्यू झालेला होता। पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। वीज कंपनी आणि संबंधित बांधकाम करणारे या वादात तणाव निर्माण करणारे ठरले। वीज कंपनीच्या डीपीवर दगडफेक सुद्धा झाली। पोलिसांनी वेळेवर धाव घेतल्याने तणाव निवळला। त्या ठिकाणी एमएसईबीच्या डीपी असून आणि त्या डीपीवरून वायर लोंबकडत होती आणि ती घरावरून गेलेली आहे। याकडे एमएसईबीने लक्ष दिलेलं नाही। जर वेळेवर लक्ष देऊन ती वायर दुरुस्त केली असती, खेचली असती, ती लोंबकडत राहिली नसती, तर आज आमच्या मुस्लिम समाजाच्या मुलाचा जीव गेला नसता। एमडीटीव्ही न्यूज ब्युरो नवापूर। घर देता का असे विचारायला प्रत्येकाला नटसम्राट व्हावे लागणार असेल कदाचित। नंदुरबारातील गरजू बेघरांची ही बातमी आहे। पालिकेने न्याय न दिल्याची त्यांची भावना आहे। समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख रऊफ शेख, प्रदेशाध्यक्ष कल्पना गंगवार, इमाम सिद्दीकी, दिलावर शाह यांनी पत्रकारांना संबोधित केले। नंदुरबारात घरकुलासाठी 2500 लाभार्थी आहेत। त्यापैकी केवळ 1176 घरे मंजूर झालीत, त्यातही केवळ 876 बांधण्यात आल्याचा यांचा आरोप आहे। ज्यामध्ये हा जो घरकुलचा मुद्दा आहे, मागील 16 वर्षापासून शासनाने 250 घरं बांधण्याचं आश्वासन दिलं होतं, ज्यामध्ये 1176 मंजूर झाले आणि आजच्या घडीला फक्त 876 घरे बांधून तयार आहेत, परंतु अद्याप कुणालाही त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही। जनता वाट पाहत आहे की आम्हाला त्या घराचा ताबा केव्हा मिळणार। मला एक शेर या घडीला आठवतो की मैं तेरा इंतजार इस कदर करूं, लेकिन सवाले जिंदगी मुक्तसर है। यूं तेरा इंतजार इस कदर करूं, सवाले जिंदगी मुक्तसर है। माझं म्हणण्याचा अर्थ हे आहे की घरकुल मिळेपर्यंत कुणाचं वय 50 झालं असेल, कुणाचं 60 झालं असेल, कुणी असणारही नाही, तर ते जीवित आहेपर्यंत त्यांना घरं दिले गेले पाहिजे, ही समाजवादी पक्षाची मागणी आहे। त्यानिमित्त आम्ही येथे आलेलो आहोत। मागील 2-4 वर्षापासून याचं तीव्र आंदोलन दिलावर शाह यांनी केले होतं। मी स्वतः रोड रोकोच्या आंदोलनामध्ये येऊन गेलेलो आहे। संघर्ष आमचा चालू आहे आणि जोपर्यंत लोकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा देणार आहे। एमडीटीव्ही न्यूज ब्युरो नंदुरबार। वळूयात पुढील बातमीकडे। कर्म म्हणजे साधना असते, त्यासाठी चिकित्सा करावी लागते, या विषयाचा प्रचार आणि प्रसार व्हायलाच पाहिजे। नंदुरबारातील काकासाहेब कालेलकर लोकसेवा केंद्राची बातमी बघणार आहोत। ही प्राकृतिक योग, पंचकर्म आणि चिकित्सा प्रशिक्षणाची बातमी आहे। काकासाहेब कालेलकर लोकसेवा केंद्राने संयोजन केले। दिल्ली येथील अवधेश मिश्रा यांचे प्रमुख मार्गदर्शन आयोजित होते। डॉक्टर मनोज मिश्रा, अनिरुद्ध बडगुजर, श्रीयुत रमणभाई शाह, पीतांबर सरोदे, श्रीमती कुसुमबेन शाह हे मान्यवर यावेळी उपस्थित होते। आप सब लोग शायद ये ना जानते हो, आज सबसे ज्यादा बोलबाला किस पद्धति का है, सबसे ज्यादा लोग किस पद्धति को क्या दवा लेना पसंद करते हैं, अंग्रेजी, होम्योपैथी, कौन सी अंग्रेजी, सबसे ज्यादा किसके हॉस्पिटल खुलते हैं, अंग्रेजी के खुलते हैं और अंग्रेजी के ही चिकित्सक। अच्छा, सबसे अच्छी दवा आप लोगों को कौन सी लगती है? नहीं, होम्योपैथिक शायद बच्चों को अच्छी लगती है। क्यों अच्छी लगती है? मीठी होती है, ग्लूकोज में रहती है। अब होम्योपैथी किसने उसकी शुरुआत की थी? हैनीमैन थे, और हैनीमैन खुद एलोपैथी के बहुत बड़े वरिष्ठ डॉक्टर थे और उन्होंने सब कुछ, इतना बड़ा चिकित्सक, और उसने स्वयं कहा कि नहीं, अब औषधि की आवश्यकता नहीं है, और तब उसने होम्योपैथी की परिकल्पना की थी। इसी प्रकार से एक डॉक्टर आर टी ट्राल हुआ करते थे, उनको एलोपैथी में नोबल पुरस्कार मिला था। आजकल जानते हैं ना, नोबल साइंटिस्ट होते हैं, बहुत बड़े साइंटिस्ट होते हैं, उनको नोबल पुरस्कार मिला था। और नोबल पुरस्कार के बाद उन्होंने एक पुस्तक लिखी थी, उसमें लिखा था 12 इसके एलोपैथी के पर 12 प्रश्न चिन्ह लगाए थे, और उन्होंने कहा था इसका कोई आधार ही नहीं है, खुद एलोपैथी के डॉक्टर थे और उन्होंने कहा कि इसकी कोई आवश्यकता नहीं। एमडीटीव्ही न्यूज ब्युरो नंदुरबार। छत्रपती शिवबा म्हणजे जीवाभावाचा, अनेक वर्ष त्यामुळे महाराजांचे पूजन केले जाते।
जयंती दिनानिमित्त नंदनगरीत सर्वत्र मानाचा मुजरा करण्यात आला. बघा ही बातमी. छत्रपती शिवरायांना साक्री तालुक्यातील छडवेल येथे हा असा मानाचा मुजरा करण्यात आला. गावातील दादाजी अहिरराव यांनी संयोजन केले. महाराजांच्या स्मारकाला पूजन तसेच गावातून शोभायात्रा काढण्यात आली. तरुणांसह सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. निमित्ताने रुग्णवाहिका तसेच शवपेटीचे दान करण्यात आले. एमडीटीव्हीसाठी धीरेंद्र सोनूने छडवेल. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. नंदुरबार तालुक्यात जिल्हा परिषदेअंतर्गत ठिकठिकाणी विकास कामांचे झाले उद्घाटन. विसरवाडी पोलिसांची कामगिरी. मद्यसाठ्यासह 26 लाखांवर मुद्देमाल हस्तगत. जयंती विश्वकर्माची. निझरमध्ये पार पडले विविध कार्यक्रम. नवापुरात वीज वाहिनीचा धक्का लागून पेंटरचा झाला मृत्यू. नंदुरबारातील गरजू बेघर लाभापासून वंचित असल्याचा समाजवादी पक्षाचा आरोप. आणि साक्री तालुक्यातील छडवेल मध्ये झाली शिववंदना. बातमीपत्रात इथेच थांबते. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.